माडीला पाऊस लागेल म्हणून तिला काळजाच्या कुलपात जाणारा रावजी ईद भर उधाडलं तर हात भर पाडीत असते. मायडी निखळ नितळ पै पावण्यात पत, मायडी खडकातलं पाणी, मायडी मनाची इब्रत. अंगाला एकदा माती लागली ना कि समोरच्या पट्ट्याची फिकीर नसते आपल्याला. हॅलो, नमस्कार, मी प्रवीण रमेश क्षीरसागर, इब्रत या चित्रपटाचा डिरेक्टर. माझ्या सिनेमाचे कलाकार संजय शेजवाळ आणि शिल्पा ठाकरे आज मी तुमच्या भेटीस आणले आहे. ॲक्च्युली काय, इब्रत म्हणजे इज्जतच आहे, ओके. आणि दुसरा अर्थ वगैरे असं काही नाही. ह्या सिनेमात जो प्रत्येकाची इब्रत ही दाखवण्यात आली आहे, म्हणजे एका भावाची बहिणीसाठी असलेली इब्रत, बहिणीची भावाकरता असलेली इब्रत, तसंच जो सिनेमाचा नायक आहे त्याची एक इब्रत आहे. बाकीचे जे कलाकार आहेत, जे कॅरेक्टर आर्टिस्ट आपण बोलतो, त्यांचीही प्रत्येकाची एक आपली इब्रत आहे. त्या प्रत्येकजण आपल्या इब्रतीला जपण्याकरता काय करतो हा सिनेमा आहे. निवड तर करताना भरपूर, म्हणजे आमची डेट जवळ येत होती आणि तरीही जे आर्टिस्ट आहे मेन लीड ही आमची कन्फर्म नव्हती. बाकीची कन्फर्म झाली होती पण मेन लीड कन्फर्म नव्हती. तर हा नको, हा हा नको, हा प्रत्येकाचं असं. कारण जसं एक जर म्हटलं की ह्या चित्रपटातला जो प्रमुख कलाकार आहे मल्हार, हा मल्हार आम्हाला जसा अण्णाभाऊ साठेंनी, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की इब्रत हा सिनेमा अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी आवडी जी आहे त्याच्यावरती आधारित आहे. आणि ही कादंबरी फक्त कादंबरी नसून ही खरी स्टोरी आहे. आणि ह्या खरी, ही जी खरी घटना होती, या खरी घटनेवरती अण्णाभाऊ साठेंनी ही कादंबरी लिहिली. तर त्या कादंबरीमधला जो मल्हार आहे तो मल्हार कसा असावा हे अण्णाभाऊ साठे यांनी दिलं आहे. तर तसं शोधणं फार कठीण होतं आणि म्हणूनच मग तो रांगडा असावा, दिसायला सुंदरही असावा आणि सगळ्यांना आवडेल असाही असावा. तर मग तसा कुठून आणायचा, कसा कुठून आणायचा म्हणजे शोधावा लागतो. बऱ्याच वेळा आपले मराठी चित्रपटसृष्टीमध्ये होतं काय की आपल्याला तसा रांगडा वगैरे प्रकार जर, म्हणजे तसा जर कॅरेक्टर मिळाला नाही तर मग तो आपण बाहेरनं इम्पोर्ट करतो, बॉलिवूडमधनं करतो किंवा साऊथमधनं करतो. पण आम्हाला मराठी प्रेक्षकांकरता मराठी माणूसच पाहिजेल होता आणि तो संजयच्या स्वरूपात आम्हाला मिळाला. तसं तसं जसं पाहिजेल होतं तंतोतंत तसंच मिळाला. आता राहिला विषय शिल्पाचा. आम्हाला मायडी या स्वरूपात शिल्पा हवी होती. शिल्पाचे काही व्हिडिओज आम्ही ह्याच्यावरती टिकटॉक वगैरे ह्याच्यावरती पाहिले होते, कारण ती एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळखलीही जाते आणि पुण्यात तिला भरपूर तशी ती नावाजलेली पण आहे. तर आणि तिचे ते व्हिडिओज पाहिले होते. त्याच्या अगोदरही आम्ही भरपूर मुली बघितल्या पण ते असं पटत नव्हतं मनाला कुठेतरी, अरे हा एलिमेंट कमी आहे, मग कोणामध्ये कुठला तरी दुसरा एलिमेंट कमी आहे. पण शिल्पामध्ये ते सगळे एलिमेंट जे मायडीमध्ये पाहिजे ते होते, त्यामुळे शिल्पाचा नंबर मिळत नव्हता. म्हणजे इनफॅक्ट शिल्पा, मी शिल्पाला पूर्वी ओळखत होतो, आम्ही एका कार्यक्रमात देखील भेटलो होतो, नंबरही एक्सचेंज केला. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे तो नंबर गेला होता आणि मग पुन्हा तिचा नंबर शोधायचा वगैरे हे ते, आणि त्यातून तिला काढलं, नंबर मिळाला. नंबर भेटल्यानंतर मी तिला फोन केला की शिल्पा असं असं आहे, तुझी आम्ही निवड केली आहे, तुला फक्त जाऊन काय करायचं तर प्रोड्युसरला जाऊन भेट, सायनिंग घे आणि तू ये. बोलो तुम्ही नसतार का? बोलो नाही, मी चाललो ह्याच्याकरता, फायनल ह्याच्याकरता, रेखीकरता, आणि त्याकरता म्हणजे मी नसतार, पण यू डोंट वरी, तुझं सिलेक्शन झालेलं आहे, ते निर्धास्त जा, त्यांचे काय ती स्टोरी वगैरे जी काय ऐकायची असेल ती त्यांच्या तोंडी ऐक आणि तू साईन करून ये, बाकीचं पुढचं जे काय आहे ते मी समजवतो. आणि अशा प्रकारे मग शिल्पा आम्हाला मिळाली. खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी, कारण लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी, त्यात त्यांचा मल्हार, त्यांचा हिरो एक सादर करायचा. एक कादंबरी नसती तर ठीक आहे, एक फिल्म आहे, स्क्रिप्ट आहे,
आणि त्यातला हिरो आहे तो माझ्या पद्धतीने मी पोर्ट्रे केला असता. पण इकडे असं होतं की त्यांनी जो कादंबरीमध्ये लिहिलेला त्यांचा हिरो तो माहित्या लोकांना, कादंबरी फेमस आहे, आवडी नावाची कादंबरी आहे ती, त्यातला तो त्यांचा मल्हार तो प्रेझेंट करायचा होता. तर ते एक माझ्यावर एक बॅगेज होतं की अण्णाभाऊंचा मल्हार मला प्रेझेंट करायचं आहे. तर ते एक चॅलेंज होतं. प्लस फिल्म मी जेव्हा साईन केली तेव्हा हार्डली 14-15 दिवस माझ्याकडे होते. मग ते पूर्ण ती नगरची भाषा त्यामध्ये होती, त्यामुळे आणि नॉर्मली आपण जसं बोलतो आणि 70s एरा, तर दोन्ही एक कंबाईन करायचं होतं की 70s एरा त्यातले मायनरिझम पोस्चर जेस्चर आत्ता जसं मी बोलतो आहे तसं मी करू शकत नव्हतं. त्या लिमिटेशन्स होते मला की तो संजय नाही वाटला पाहिजे. तर ते त्याच्यावर वर्क करायला सुरुवात केली. मग मी आमचे सर डिरेक्टर प्रोड्युसर आम्ही कॉस्ट्युमवर डिस्कस करायला लागलो की आणखी माझी एक कसं राहिला की आधी कॉस्ट्युमपासून सुरुवात करूया मग तो चालेल कसा बोलेल कसा यावर वर्क करायला मला आवडतं. मग कॉस्ट्युमपासून तो दिसेल कसा यावर आमचं एक डिस्कशन झालं प्रॉपर. आम्ही माझे दोन गेटअप आहेत यामध्ये, म्हणजे काही वर्षांचा पिरियड जातो. तर ते आम्ही लुक ट्राय केले कुठला बरा वाटतो आहे. मग हे सगळं ट्राय करून करून मग असं झालं की हां हळूहळू मला मल्हार सापडतो आहे. मग त्याच्यासाठी असं होतं की माझ्याकडे दिवस कमी होते. मी म्हणजे फिटनेस फ्रीक तर आहेच आधीपासून, पण जो सरांना अभिप्रेत होता रांगडा असा दिसणारा, म्हणजे त्यांचं असतं की फर्स्ट पहिल्या मला तो मल्हार वाटला पाहिजे, म्हणजे तो रांगडा असला पाहिजे, पिळदार शरीर असलं पाहिजे. तर तसं मला एक फिजिक दिसलं पाहिजे, कारण एक यांचं पण असं होतं की मराठीत आत्तापर्यंत सिक्स पॅक हिरोज असतील पण पण ते दिसले नाही आहेत किंवा नाहीच म्हणू शकतो आपण. किंवा सरांनी एक शब्द इथे आणला की बाहेरून इम्पोर्ट करायला लागतात, तर तसं नको होतं. ते माझ्यासमोर एक चॅलेंज होतं. तर मी म्हटलं की नाही आपण चॅलेंज ॲक्सेप्ट करूया. मग एक वेगळे क्रॉसफिट फंक्शनल ह्या स्टाईलचं मी एक वर्कआउट मी सुरू केलं, जे भारतात खूप कमी लोक करतात. मराठी किंवा बॉलिवूडमध्ये हार्डली ॲक्टर्स म्हणजे अक्षय कुमार किंवा असं ट्राय करत असेल. म्हणजे बॅटल रोप आहे, ट्रायल फ्लिप आहे, पेगबोर्ड नावाचं आहे. त्याने एक शरीर म्हणजे पिळदार करण्यासाठी खूप त्याची मदत होते. मग ते क्रॉसफिट आणि तो प्रकार मी चालू केला. मग ते झाल्यानंतर आमचं नगरला एक 20 दिवसांचं एक शेड्यूल होतं आणि तिकडे जिम नव्हतं अवेलेबल. तर म्हणे आमचा कुस्तीचा सिक्वेन्स काहीतरी 14व्या दिवशी की काहीतरी असा होता, त्यामुळे त्या दरम्यान मला जिमला म्हणजे जर गेलो नसतो तर मग पुन्हा एवढी आधी केलेली मेहनत फुकट गेली असती. मग तिकडे एक पॅकअप झाल्यावर म्हणजे 7 शिफ्ट 1.5 शिफ्ट झाल्यानंतर रात्री 12-12:30 जिमला जाणं, 2:30 वर्कआउट करणं, पुन्हा मग 3-3:30 रूमवर यायचं, पुन्हा 7 शिफ्ट. म्हणजे हा सगळा असा मल्हार घडवण्याचा म्हणजे प्रवास होता. पण तो रिझल्ट समोर दिसला आणि असं वाटलं की नाही जी आपण एवढी मेहनत केली, म्हणजे हार्डली 3 तास किंवा असं झोपलो असेल मी तिकडे लोकेशनवर, पण रिझल्ट बघून असं वाटलं की नाही एक आपण म्हणतो ना मनाला असं शांती मिळते की नाही वाव आपण जी मेहनत केली ती समोर दिसते. त्यामुळे हा सगळा असा खडतर प्रवास होता मल्हार घडवण्याचा. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवरती ही फिल्म आहे जी आवडी त्यामध्ये ती आवडी आहे आणि यामध्ये अर्थातच माझं नाव चेंज आहे, जिचं नाव आहे मायडी माया. माया मायडी ही अशी खूप प्रेमळ, खूप स्वच्छंद, निष्पाप अशी मुलगी आहे जी खूप रांगडी आहे. तिला खूप सगळ्या गोष्टी करायला आवडतं, तिचं लाईफ जगायला आवडतं, तिला मजा करायला आवडते. पण जसं सरांनी सांगितलं की इब्रत या सिनेमामध्ये प्रत्येकांची एक इब्रत आहे, तशी तिची एक इब्रत आहे. तिच्या प्रियकराची तिच्यासाठी असलेली इब्रत आहे आणि तिच्या भावाची सुद्धा तिच्यासाठी असलेली इब्रत आहे. तर हे सगळं करताना जेव्हा मला फोन आला होता की अशी अशी फिल्म आहे आणि आम्ही करतो आहे, तेव्हा मला सरांनी सांगितलं नव्हतं की एका कादंबरीवरती ही स्टोरी आहे. मी जेव्हा जाऊन त्यांना भेटले आणि सगळ्या गोष्टी झाल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की एक पुस्तक आहे त्याच्यावरती ही फिल्म आहे, पण तुला ते सांगणार नाही की ती कुठली कोणाचं पुस्तक आहे किंवा कुठली कादंबरी आहे हे तुला अजिबात सांगणार नाही. मी घरी गेले, मला वाटतं माझ्याकडे स्क्रिप्टचे 2-3 पानं होते आणि मी ती वाचली. वाचल्यानंतर मी त्यांना फोन केला की प्लीज मला सांगा कुठली कादंबरी आहे जेणेकरून मला ती मदत होईल, मी वाचेन आणि मला त्या सगळ्या गोष्टी सगळ्या बघायला म्हणजे जगायला मला त्याची मदत होईल. पण ते म्हटले नाही, आम्ही तुझे काही व्हिडिओज पाहिले ज्यामध्ये तू अशी खूप हस्ती खेळती आहे, आम्हाला तसंच हवं आहे.
पण खरं तर 70 काळामध्ये जाऊन ती भूमिका करणं हे खूप कठीण असतं, कारण अर्थातच त्यावेळेला सोशल मीडिया, फोन्स, ईमेल्स हे सगळ्या गोष्टी नव्हत्या. गावाकडे आपण जसं जगतो, निष्पापपणे खेळतो, जे खेळ असतात हे सगळे आत्ताच्या काळात आपण तर अनुभवूच शकत नाही, त्यामुळे तेव्हा जाऊन त्या काळात जाऊन ती भूमिका स्वीकारणं खूप कठीण होतं. पण तरी मी खरंच लकी आहे की माझं जे बॅकग्राऊंड आहे ते गावाकडचं आहे. मी प्रॉपर टिपिकल गावातली एक मुलगी आहे आणि माझं स्कूलिंग जिल्हा परिषदमध्ये झालं आहे, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही इंजिनिअरिंगपर्यंत, थर्ड इयरपर्यंत माझ्याकडे फोन नव्हता, आणि तेव्हापर्यंत मी जे जगले होते त्या सगळ्या गोष्टी आठवून मी ती मायडी स्वीकारली आणि तशा तशा गोष्टी करत गेले. सेटवरती पण म्हणजे काही दिवस, 2-3 दिवस मी तेही करून बघितलं की फोन नसला तर काय होतं. तर 2-3 दिवस फोन बाजूला ठेवून हळूहळू हळूहळू त्या गोष्टीची सवय केली आणि मग ती भूमिका आपोआप स्वतःमध्ये यायला लागली. आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतोय, त्यामुळे सुरुवातीला आमची ओळख नव्हती. डायरेक्ट ओळख झाली ती सेटवरच झाली आमच्या, आणि तीही एक सीन करताना. म्हणजे तिचं एक वेगळं असेल माझ्याबद्दलचं प्रोफेशन, पण मी जेवढं होतं ना, म्हणजे मी एक किस्सा सांगेन, म्हणजे मागे आपण तो शेअर पण केला होता की फिल्म सिटीला आम्ही शूट करत होतो आणि पहिलाच सीन होता, सर कॅमेराच्या मागे होते आणि ही इथून येते आणि मी खालून हेलिपॅडला आम्ही शूट करत होतो, तर तिथून खालून मी येत होतो आणि ही हाका मारते आणि मग जवळ आल्यानंतर आम्ही दोघं बोलतोय आणि मग लेफ्ट ऑफ कॅमेरा की असं निघून जातोय आम्ही, असं होतं सीन. तर येताना मध्ये सीने काहीतरी सांगितलं असं, अरे हे असं करूया ना. तर मग माझं असं आलं की अच्छा ओके तू सांगणार. लिटरली म्हटलं डिरेक्टर आहेत ना. पण नंतर काही नाही, आम्ही बोललो आणि मग हळूहळू ते एक नेचर कळायला लागतं ना, अच्छा ही अशीच आहे. मग हिने नंतर कितीही असं सांगितलं तरी मला काहीच फरक पडायचं नाही की ओके ही अशीच आहे. त्यामुळे हळूहळू हळूहळू ट्युनिंग आमची छान होत गेली आणि ती इतकी छान झाली म्हणजे केमिस्ट्री की आता तुम्हाला ती स्क्रीनवर दिसेलच. खरं तर म्हणजे मी याला ओळखत नव्हते आणि मी याला बघितलंही नव्हतं, म्हणजे असं काही की याने काय केलंय, नाव फक्त तेवढं माहिती होतं पण काय केलंय नेमकं असं कुठे दिसला नव्हता की सिरियलमध्ये पाहिलं किंवा काही. चला ठीक आहे, म्हणजे मी सुद्धा नवीन आहे आणि हा सुद्धा नवीन आहे, त्यामुळे नवीन लोकांबरोबर काम करताना मजा वेगळी असते कारण ते लोक आपल्याला समजून घेतात. थोडे सिनियर लोक असले की थोडं कमी जास्त होतं, आपण काही बोलू शकत नाही, शेअर करू शकत नाही, त्यामुळे पहिल्यांदाच आम्ही सेटवरतीच आमची ओळख झाली आणि हो पहिल्या सीनला ते सगळं घडलं. त्यानंतर मला त्याचा स्वभाव माहिती नव्हता, त्यालाही ऑफकोर्स माझा स्वभाव माहिती नव्हता. हळूहळू मग आमचं जुळायला लागलं आणि नंतर एका पॉईंटला असं झालं की अच्छा ओके आम्ही दोघांनी सीन डिसाईड करायचं आणि सर सांगायचं अच्छा हे असं करणार आहात का तुम्ही, ठीक आहे मी करतो तुम्ही रेडी राहा. एक म्हणजे किस्सा घडला होता, क्लायमॅक्सचा सीन होता आमचा फिल्मचा, आणि म्हणजे मी बेसिकली मी थिएटर बॅकग्राऊंडचं आहे. मी म्हणजे नाटक करायचो, कमर्शियल नाटकं केली, मी MA केलं नाट्यशास्त्रातून. पण मग नाट्यशास्त्र असताना म्हणजे मी एक नाटक केलं होतं प्रिया बावरी नावाचं, त्याचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं आहे. तर त्यावेळेला जे ऑडियन्सची रिॲक्शन होती, म्हणजे आम्ही एकाच वेळेला मराठी, हिंदी, इंग्लिश NCPA आम्ही तो प्रयोग केला होता, तर तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला लिम्कामध्ये. त्यावेळेला जी ऑडियन्सची रिॲक्शन होती किंवा माझा जो काही इमोशनल सीन होता, त्यानंतर मी सिरियल्स भरपूर केल्या, म्हणजे लीडच्या केल्या, 5 सिनेमे माझे रिलीज झालेत. पण त्यानंतर मला एक म्हणतात ना की काम करत गेलो फक्त, पण एक सॅटिस्फॅक्शन असतं ना एक ॲक्टरला की जे मला नाटकात मिळायचं की मी करतोय आणि मला समोर रिॲक्शन मिळते, जे मी जर करतोय तर ऑडियन्सही रडतंय, ऑडियन्सही हसतंय, तर ती रिॲक्शन मला फिल्मचा क्लायमॅक्स करताना मिळाली. म्हणजे हार्डली माझे 4-5 डायलॉग्स असतील त्यामध्ये, आणि त्याच्या आधी एक सुरेश विश्वकर्मा आहे त्यांचा एक सीन झाला, तो खूप छान झाला होता. त्यामुळे माझ्यावर असं दडपण होतं की माझा क्लायमॅक्सचा सीन आहे, फिल्मचा क्लायमॅक्सचा सीन आहे, आणि सगळे प्रोड्युसर, डिरेक्टर सगळ्यांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत की हा छान झालाच पाहिजे. तर झालं, सीन सुरू होता, गाणं वाजलं, माझे डायलॉग्स झाले, मी सीन केला, इमोशनल सीन होता, आणि सीन झाल्यानंतर ना सगळं एक पिन ड्रॉप सायलन्स होता तिकडे, कोणीच काही म्हणजे बोलत नव्हतं. आणि मी बघितलं तर गाव असं बसलं होतं सगळं, गावातले सगळे लोक, आणि रडत होते ते, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. या साईडला पाहिलं तर डिरेक्टर इमोशनल झाले होते, प्रोड्युसर झाले होते, आमचे क्रिएटिव्ह आहेत ते खूप प्रॅक्टिकल आहेत, पण तेही
म्हणजे असे खूप इमोशनल असे झाले आणि असे बघत होते. शिल्पा तिथून अशी डोळ्यात अश्रू घेऊन माझ्याकडे अशी चालत आली. म्हणजे एक कसं ॲक्टरला असं एक भरून येतं की यार आत्तापर्यंत जे मी मिस केलं होतं थिएटर करताना, तो मला हा सीन करताना दिसलं की यार मला टाळ्या नको आहेत किंवा हे नको आहे की वा ओके आकी असं नको आहे. मी सीन केला आणि सगळे गप्प झाले आणि एक पिन ड्रॉप सायलन्समध्ये काही लोकांचे हुंदके, काहींचे अश्रू हे मला असे समोर दिसत होते. तर तो क्षण माझ्यासाठी म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही, लाईफ टाईम माझे तो इथे राहिला आहे. तो माझ्याकडे खूप किस्से आहे कारण मायडी जी आहे ती खूप अल्लड आहे सिनेमामध्ये, त्यामुळे तो अल्लडपणा जो आहे ना तो जगायला मिळाला. म्हणजे मी लहान असताना पण अशीच होते की पायात चप्पल असो नसो मी डिरेक्टली घरात ना निघाली की शाळेत जायचं तर नाचत 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 जायचं, बॅग फेकून द्यायची, काहीतरी करायचं, चिंचेच्या झाडावर चढायचं. आणि या गोष्टीचा मला खरंच सिनेमामध्ये खूप फायदा झाला. पहिली गोष्ट तर मी सांगेन की एक यांचा कुस्तीचा सीन होतो ज्याच्यामध्ये मी याला पहिल्यांदा बघते की हा कोण आहे कसा आहे याचं इंट्रोडक्शन आहे. त्यावेळेला मला चिंचेच्या झाडावर चढायचं होतं आणि ते झाड खूप उंच होतं. त्यांनी खूप प्रयत्न करून मला आणि माझी जी मैत्रीण असते तिला झाडावरती चढवलं आणि चढल्यानंतर तिथे कोणालाही माहिती नव्हतं की त्या झाडावरती लाल मुंग्या आहे आणि ते संपूर्ण झाड लाल मुंग्यांनी भरलं होतं. आणि बरं उडी मारायचं म्हटलं म्हणजे कमीत कमी मला ते 6-7 फुटाच्या वरती ते तेवढ्यावरती मी उभी होते आणि पूर्ण खालून मुंग्या चढत आहे, हाताला चावत आहे, पायाला चावत आहे. तो सीन कम्प्लीट करायला मला वाटतं 1 ते 1.5 तास लागला आणि तेवढा वेळ मी आणि ती माझी जी मैत्रीण आहे ती चिंचेच्या झाडावरतीच होतो. किती मुंग्या चावल्या मी सांगू शकत नाही पण तो एक किस्सा माझ्या लक्षात राहतो. दुसरा म्हणजे सुरेश विश्वकर्मा जे की माझे भाऊ आहे रावजी दादा, त्यांच्यासोबत माझा एक किस्सा आहे. हा सीन शूट करताना आम्हाला 1 टेक करायचा होता कारण तो खूप मोठा सीन होता आणि खूप इम्पॅक्टफुल सीन होता. तर आमचं कन्व्हर्सेशन होतं आणि ते येतात आणि असं असतं की त्यांना मला मारायचं असतं. तर त्यांनी मला विचारलं की मी ठीक आहे मारू का, म्हटलं हां ठीक आहे मारा काही प्रॉब्लेम नाही. मी असं ऐकलं होतं की मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांच्या काही ट्रिक्स असतात की मारल्यानंतर आपण असं करायचं मग ते हुकून स्लॅब जाते आणि मग ते तिकडे आवाज लावतात बॅकग्राऊंडला, हे फक्त ऐकलं होतं. आम्ही सगळे डायलॉग झाले, आमच्या सगळ्या गोष्टी झाल्या, मला हेच एक्सपेक्टेड होतं की हे मला मारणार आणि मी साईडला मान करणार आणि आम्ही हा सीन करणार. त्यावेळेला त्यांनी जी मला कानाखाली मारली ती मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. म्हणजे त्यांचे 4 बोटं माझ्या गालावर होते, 5वा बोट माझ्या इथे मानेवरती होता आणि मी पूर्णपणे लाल झाले होते. त्यानंतर मी कमीत कमी 15-20 मिनटं मी शांत होते, सगळेजण माझ्याजवळ येत होते की तू ठीक आहेस ना, तू ठीक आहेस ना. मी काहीच बोलले नाही पण आय एम ग्लॅड की त्यांनी मला मारलं आणि तो सीन इतका इम्पॅक्टफुल झाला, त्याचे जे रिॲक्शन्स आहे ते इतके नॅचरली मिळाले की ते मला कदाचित फेक सगळ्या गोष्टी करून ॲक्टिंगमध्ये मला ते मिळालेच नसते. आणि तो सीन सगळ्यांना आवडला आणि सिनेमातही अर्थातच तो सीन आवडेल. रोमिओ ज्युलिएट, हीर रांझा, शिरी फरहाद अशा लव्ह स्टोरी पाहिल्या असतील तुम्ही, त्यातला रोमिओ तुम्ही पाहिला असेल. पण मराठीतला अस्सल रांगडा मराठमोळा एक मल्हार मराठीतला 6-पॅक ॲक्टर तुम्हाला बघायला मिळेल जो लवेबल आहे आणि त्याला म्हणू शकतो बॉय नेक्स्ट डोअर तुम्ही. म्हणजे प्रत्येक यूथला मी सांगेन की ही फिल्म बघा, त्यात तुम्हाला तुमचा प्रियकर दिसेल, तुमचा नवरा दिसेल, तुमचा सोबती दिसेल. अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवरती हा सिनेमा आहेच, त्यांचे फक्त आपण पुस्तकं आणि गोष्टी या लहानपणी ऐकल्या आहेत पण ती गोष्ट सत्यात उतरवणं आणि तो उतरवण्याचा प्रयत्न आम्ही या सिनेमामध्ये केला आहे. अर्थातच ही एक ट्रू लव्ह स्टोरी आहे आणि 70च्या दशकातली लव्ह स्टोरी आहे, त्यामुळे या सिनेमामध्ये फोन, ईमेल, सोशल मीडिया असं काहीही नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हा सिनेमा बघताना खूप मजा येईल आणि मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करते की हा सिनेमा बघताना तुमचा फोन स्विच ऑफ करूनच बघावा कारण 70च्या काळात जाऊन जगणं काय असतं हे तुम्हाला मल्हार आणि मायडी हे इब्रत सिनेमा थ्रू तुम्हाला दाखवणार आहे. मायडीला पाऊस लागेल म्हणून तिला काळजाच्या कुलपात पीठ भरू धाडलं तर हात फडफडीत असते. मायडी निखळ नितळ पै पावण्यात पत, मायडी खडकातलं पाणी, मायडी मनाची व्रत. अंगाला एकदा माती लागली ना की समोरच्या पट्ट्याची फिकीर नसते आपल्याला. असे आवाज असते ती.